नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दहा मार्च पासून सर्वांना खुशखबर काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी एवढे जाणून घेऊया तत्पुरे तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा एस टी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीची शिफारस केली आहे त्यामुळे संपकाळात ज्यांच्या निलंबनाची कारवाई अट अथवा वडतरबी नोटीस बजावली आहे त्यांनी येत्या दहा मार्चपर्यंत संप मागे घेतल्यास त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे मात्र आता या आश्वासनाला आम्ही बळी पडणार नसून संपावर ठाम आहोत अशी भूमिका संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर आता राज्यातील संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी आपला दुकोटा आता मुंबईच्या दिशेने वळवला असून जिल्ह्यातील चाळीस संपकरी कर्मचारी उद्या मुंबईला रवाना होणार आहे त्यानंतर बघा रशियन युक्रेन युद्धाची झळ आता जगभरातील तसेच भारतातील सर्वसामान्य लोकांना बसण्याची शक्यता आहे पाच राज्याच्या निवडणुकीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलची किमती गेल्या काही काळापासून वाढवल्या नव्हत्या आज उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे त्यामुळे आता आपला तोटा भरून काढण्यासाठी तेल उत्पादक कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करणार हे स्पष्ट झालं ही दरवाढ आज होणार की उद्या याबाबत केवळ औपचारिकता बाकी आहे